1982 मध्ये काँग्रेसचे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते. विधानभवन परिसरातील इमारतीच्या पहिल्या माळ्यावर काँग्रेसच्या कार्यालयात आमदारांची बैठक झाली. त्यात बाबासाहेब भोसले यांच्यावर टीकेचा प्रचंड भडीमार झाला. काँग्रेसच्या आमदारांनी एवढा शब्दिक हल्ला चढवला की ते चपला घेऊन खाली आले. ते त्यांच्या दालनात निघून गेले आणि पत्रकारांनी त्यानंतर लगेच त्यांना गाठलं. आपल्या विरुद्ध बंड करू पाहणाऱ्या नेत्यांना बाबासाहेबांनी चांगलंच सुनावलं. ही भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि प्रवृत्ती षंडाची आहे. ते वाक्य चांगलंच गाजलं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर एका महिन्याच्या आत त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. माझं माजी मुख्यमंत्री हे पद कुणी काढून घेऊ शकत नाही ना, ही बाबासाहेबांची मिश्किल टिप्पणीही तेवढीच गाजली होती. असेच राजकीय किस्से पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.